Walu mama mi sharana alo tuja paya. मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहितच आहे की हे व्हिडिओ आता इंग्लिश मध्ये येणार आहेत, हिंदी मध्ये येणार आहेत आणि कन्नड मध्ये पण येणार आहेत. तर हे व्हिडिओ डबिंग करण्यासाठी आपल्याला भरपूर खर्च येणार आहे. तर त्यासाठी जर कोणाला मदत करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे गुगल पे आणि फोनपे, तर त्यासाठी तुम्ही मदत करू शकता. आणखीन मित्रांनो, दर म्हणाला मित्रांनो, बाळूमामांच्या सभांगणाने आपण 1001 रुपयाची पेन्शन सुरू केली, दर अमावस्येला आपण ती देतो. तर त्यासाठी सुद्धा कोणाला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मदत करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग. मित्रांनो नमस्कार. आज एक चांगला योग आला आहे. आज आम्ही चाललो आहे परांडा या ठिकाणी. मामांचं भंडारा उत्सव आहे मामांचा, आणि त्या ठिकाणी आम्ही जो मामा गुंदाप्पा मामा आणि निवृत्ती मामांना घेऊन चाललो आहे. आणि जाता जाता एका ठिकाणी मी थांबलो आहे. चंद्रकांत जगताप म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. आता आपण कुटुंबातील सदस्यच म्हणतो, कारण का तुम्ही जे सगळे मंडळी आहे ते सगळे म्हणून मी एक कुटुंब मानतो आहे. आणि आपल्या कुटुंबातील सदस्याच्या घरी जाणं यासारखा दुसरा चांगला क्षण नाही. तर आज तो क्षण आला आहे. चंद्रकांत जगताप यांच्या घरी आम्ही आलो. आता आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया आणि कोण कोण आले बघू. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग. मित्रांनो जगताप साहेब आहेत, तयारी बोलतील. बोला. बाळूमामांच्या नावानं चांग बोलून मी चंद्रकांत जगताप रानावर गव्हर्मेंट कॉलनी विश्रामबाग सांगली. आणि आज परम असं आमचं भाग्य आहे की सद्गुरू बाळूमामांच्या साथीसोबत जे 25-25, 33 वर्ष जे सवंगडे होते, सेवेकरी म्हणजे होते, यांचं आज ह्या घराला चरण लागणं हे आमचं भाग्य अहोभाग्य आम्ही स्वतःला समजतो. आणि ह्याचं सगळं श्रेय मामांना आहे आणि मामांच्या पाठोपाठ संतोषरांना बी आहे, कारण हा योग संतोषरांच्या म्हणून योग जुळून आलेला आहे. आणि याचं श्रेय मी संतोषरांना बी देतो आणि मामांच्या असं एवढं भरपूर आनंद उपकार समजतो की त्यांनी हा योग जुळून आणलेला आहे असं. आणि अशीच कृपा आशीर्वाद मामांची विरोध आहे, मामांच्या सवंगड्यांची विरोध आहे आणि संतोषरांची विरोध आहे, किंवा बाळूमामाच्या सदैव आमच्या परिवारावर या घरादारावर पाठीशी सदैव आशीर्वाद राहू दे, एवढीच मामांची अर्नी प्रार्थना. मित्रांनो, एक थोड्या दिवसापूर्वीच चंद्रकांत जगताप साहेबांच्या आईंची तब्येत खराब होती. तर आपण तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली आहे. मी सगळ्यांना आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. मी यूट्यूबवरसुद्धा आवाहन केलं होतं, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरसुद्धा आवाहन केलं होतं. सगळ्यांनी तुम्ही अगदी मनापासून प्रार्थना केला, त्यामुळं आज त्या आई अगदी ठणठणीत बऱ्या झालेल्या आहेत. तर त्याविषयीसुद्धा जगताप साहेबांना विचारा. एक 15 दिवसापूर्वी माझ्या आईचं हरण्याचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन जरा क्रिटिकल असल्यामुळं मी पूर्णपणे म्हणजे 90% मी स्वतः हरलो, म्हणजे थकलून गेलो होतो स्वतःला असं. म्हणजे पाक मी शून्यातनं गेलो होतो. मला काही सुचत नव्हतं, फक्त मामांचा चेहरा आठवत होता आणि काय करावं काय कळत नव्हतं. आणि डॉक्टरने मला सांगितलं होतं की फार क्रिटिकल, म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे आईची, आणि ऑपरेशन केल्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही. मग त्यावेळी मला फक्त संतोष सरांचा चेहरा तेवढा आठवला. मी संतोष सरांना एवढी विनंती केली की काही करा, फक्त मामांच्या कृपाशीर्वादानं माझी आई ह्या त्रासातून फक्त बाहेर आली पाहिजे. आणि संतोष सरांनी जवळजवळ 7-8 ग्रुपमध्ये त्यांनी प्रत्येक हा मेसेज फॉरवर्ड केला. आणि प्रत्येकाच्या बाळूमामांचे जेवढे भक्त आहेत महाराष्ट्रामध्ये, जेवढे असंख्य भक्त आहेत, त्या असंख्य भक्तांच्या कृपेमुळे आणि सद्गुरू बाळूमामांच्या कृपेमुळे आज माझी आई ठणठणीत बरी झाली. 7व्या दिवशी माझी आई घरात आली. मला 4 वाजता मी ऑपरेशनला ॲडमिट केलं होतं. 7 वाजता डॉक्टरने सगळे रिपोर्ट बघितले, 7ला ऑपरेशन नेलं आणि 10 वाजता ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर शुद्धीवर आली आई. आणि ह्याचं फक्त बाळूमामांची कृपा होती. आणि बाळूमामांची आमची जी भक्ती आहे ती भक्ती आमची फळाला आली. आणि संतोष सरांनी एवढा आशीर्वाद मागितला सगळ्या संत्या बाळूमामांच्या भक्तांच्याकडं, त्याचं श्रेय आम्हाला मिळालेलं आहे. आणि आज योगायोग आज माझ्या ह्या सवंगड्यांच्या बाळूमामांचे जे सवंगडे आहेत त्यांच्या सानिध्यात माझ्या आई बसलेले, हे मला फार मोठं समाधान आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आईंना ह्यांचं दर्शन झालं. आणि विशेष म्हणजे काय मित्रांनो, की काय होतं आपल्या घरचे जर नातेवाईक असतील तर आपलं आपण अगदी हवाल दिलं होतं. कारण डॉक्टरसुद्धा बघा, दुसऱ्यांचं ऑपरेशन चांगलं करतात, पण आपल्या घरातलं कोण असेल तर एक भावनिक आपण भावनिकदृष्ट्या खचतो आहे आपण. आणि अशा वेळी काय असते, अशा वेळी आपल्या मित्रांची आपल्या कोणतरी आधार देणारा असा असावं लागतं. आणि तसाच फोन मला साहेबांनी केला आणि मला वाटलं की आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत, म्हणून मी आपल्या सगळ्या फॅमिलीला सांगितलं की आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करूया. आणि तेच त्यांना थोडंफार मानसिक आधार मिळवून देण्यासाठी आम्ही उपयोगी पडलो, हेच आमचं भाग्य आहे. आणि मामांच्या चरणी अशीच प्रार्थना आहे की असेच सगळ्यांच्यावर मामांची कृपा राहू दे. आईंसुद्धा आपण म्हणूया. आई नमस्कार, कशी तब्येत, कशी आहे आता? बरे तब्येत, आता बरे, एकदम बरे. मी इंदुमती जगताप. बर. माझं गारगुटी माहेर. गारगुटी माहेर. गारगुटी. मी लग्न हे बाळूमामाच्या कृपेने झालेलं आहे. लग्न माझं. बर. माझं लग्न हे बाळूमामाच्या कृपेने झालं आणि हा मुलगा बाळूमामाच्याच कृपेने झालेला आहे. लग्न गारगुटी कुठं आणि आदमापूर कुठं, तिथनं आम्ही चालत येत होतो. 2 अमोश्या झाल्या, 3 अमोश्याच्या आत लग्न झालंय माझं.
होय तेव्हापासनं मी आहे आणि तेव्हापासनं अनुभव आहे. खरं आता तरी एकदम अनुभव म्हणजे एकदम माझं आज तुमच्या कृपेने बाळूमामाच्या कृपेने मी इथं उभा आहे. कुणी कुणी नव्हती मला ह्या वेळेला तुमचं ऑपरेशन होणार नाही असं करायचं खरं या सद्गुरूनं असं फक्त चेहरा चंद्रकांत ते सगळं असं माझ्या उशाला उभा होते तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये आणि आज त्यांच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने बाळूमामाच्या कृपेने मी आज हे दिवस बघतोय बघा. एवढंच माझी इच्छा आहे फक्त की ह्या घरात मोठं भाऊ मामा व्हावं मोठा मोठा म्हणजे मोठा आणि भंडारा वर्षाच्या वर्षाला मोठा मोठा होत जावा एवढी माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही सगळं न मागता दिले काही मागायचं शिल्लक नाही सगळं आनंदी आनंद अगदी आहे. आणि आता मी बिनकाठीची घरात चालतोय बिनकाठी घेता एवढं ठणठणत केलं एवढं ठणठणत केलं काय वाटलं पण नाही ऑपरेशन केले असं ताकद तर 3 दिवसात वाढलेत. होय असं आणि आई मला सांगा 2 अमावस्या तुम्ही त्यावेळेला केला त्यानंतर तुमचं लग्न झालं होय तुम्ही 2 अमावस्या चालत केला गारगुटीसनं गारगुटीसनं येताना चालत जायचं आणि जाताना बसलं जायचं असं केलं. 2 अमावस्या केले तिसऱ्या अमावस्याला माझं लग्न झाले लिपाणी बाहेर सासर माझं लिपाणी सासर लिपाणी लिपाणी घर मोगळे गेलीत आहे बघा अजून साधं घर आहे. मग आता इकडं नोकरी धर्म इकडं राहिलं तिकडं आता इथं येऊ 40 वर्षे झाली इथं येऊन सांगलीला होय मी त्या भागातच आहे गारगुडीची मुळे महाराजांची इकडे झाली गारगुडी तिथं माझा भाऊ राहतो होय तिथं राहतो तिथनं हे सगळं जे केलं श्रेय ते सगळं बाळूमामान केलं बघा बाकीचं काय नाही तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा एवढा राहून ह्या घरात मोठं व्हावं जेंडाला गावं बाळूमामाचं गावं चांगलं सगळ्यांनी म्हणावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही. आणि आता हे जीवन आहे की हे सत्कर्माला लागावं ही सत्तेची आत्म दानधर्म व्हावा दानधर्म होऊन भंडारा मोठा व्हावा आनंद मिळावा एवढं आता बाकी संसार रुपी काही नको आहे फक्त बाळूमामाचे बाळूमामाचे एवढी जी काय बाळूमामाच्या नावानं चांगे बरा बाळूमामाच्या नावानं चांगे बरा बाळूमामा की जय हो फार म्हणजे फार सुंदर मागणं मागितलंय आणि आपल्यावर या की जरा या सगळेजण तुम्ही बस आई 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 तुम्ही आलं नका उठ नका अजिबात उठ नका या येतो बसा या जो मामा जो मामा हां बसा बस बस बरं वा असा योग येणार आहे का परत बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग विठ्ठलपेठ देवाच्या नावानं चांग अप्पांच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग आई मरगुबाईच्या नावानं चांग शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांग सोळ्या कुत्र्यांच्या नावानं चांग सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग आणि महत्वाचं म्हणजे वरच्या मजल्यावर केला हे सगळ्यात चांगलं सगळ्यात चांगलं झालं वरच्या मजल्यावर केला हे ज्योतिबा कुलदेवत आहे भवानी कुलस्वामी बरोबर बरोबर आहे या दर्शन घ्या बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं विठ्ठल देवाच्या नावानं चांग भलं हसनाप्पांच्या नावानं चांग भलं म्हणा लावून घ्या सगळ्यासनी लावा एकदम असं तुम्ही काय केलं फक्त पोस्टमनचं काम केलं आता मामा आहे की नाही आहेत काल बी होते मामा आज बी आहेत उद्या बी असणार मामा मामा कुठं नाही आहे मामा आम्ही काय करतोय माहितीये काय ह्या पोस्टमनचा वापर करणार ही पोस्टमन आता ह्याला आम्ही पोस्टमन का म्हणत नाही की शनी त्यावेळी नव्हतेच मग तुम्ही तिघ आमच्यासाठी पोस्टमन म्हणत आहे मग आम्ही काय करणार आम्ही आता दुंडबा मामा आले की नाही मामा आम्ही मामाला प्रार्थना करतोच पण तुम्ही जरा का करा की तुम्ही त्यांच्या 25 दिवस काढलेले आमचं तेवढं नशीब होतं का तुमचं नशीब होतं ऐकून तरी काय घेता तुमचं नशीब होतं का नाही मग आमच्या वतीने तुम्ही काय करायचं जरा सांगायचं मामा बाबा ह्या भक्ताचं तुझं लई काम आहे बाबा एवढं काम कर तेवढंच करा म्हणजे आम्ही दुसरं काय म्हणत तेवढंच म्हणजे आम्ही दुसरं आम्ही काय म्हणत नाही आता मला काय सांगा हा हे भांडा म्हणतोय तुम्हाला तू भांड्याचा अधिकार आहे आम्हाला भांड्याचा अधिकार नाही आणि आम्ही भांडलो नाही आमच्या गांडीवर लागतात
तुमचा पाय वाकडा मामाने सरळ केला का नाही केला तुम्हाला मामाने काय आशीर्वाद दिलता तू सगळ्यांचं बक्षीस तू एकटा राशी असं तुम्हाला आशीर्वाद मामाने दिलता दिलता का नाही मग आम्ही काय केलं तुम्ही एकटा कशासाठी ठेवले आमच्यासाठी ठेवले तुम्हाला की तुमच्या परिवारासाठी ठेवलं नाही या दुनियाच्या परिवारासाठी तुम्हाला मामाने एकटं ठेवलंय मग आम्ही काय करणार तुम्हाला भक्कटणार हो वशिला असतो की वशिला मामाकडे वशिला मग आम्ही वशिला लावणार ते वशिला आता तुम्ही मी मामाचं भक्त झाल्याचा आणि आमच्या दोघात भांडण लागते आमच्या दोघांचं संन्यासन नाही माझा पुढे पाव दुकानाला जरा काय थांबवाय सांगा म्हटल्यावर आम्ही काय वकील नव्हतो आम्ही दोघात तुमच्या मी काय बरं ऐकून ते घ्या मी काय केलो तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो आज माझी आई दवाखान्यात ऍडमिट होती होते की नव्हती मी काय केलो ह्या वकिलाला पकडला मामाला जर आशीर्वाद मागा म्हटलं मग ह्यानी काय केलं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या मामा सगळ्यांनी आपण तुम्ही आपण सगळ्यांनी मामाला आशीर्वाद मागितला मी म्हटलं का संतोष सर तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हटलो काय मी म्हटलो नाही मी काय म्हटलो संतोष सर आपले जेवढे माळवांचे भक्त आहेत त्या सगळ्यांना प्रार्थना करायला हवा माझी एकट्याची प्रार्थना कमी पडायला लागली आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा माझ्या आईसाठी आणि आज मग तेवढंच करा म्हणते मी दुसरं काय करा म्हणत नाही काय समाधान झालं का आज मला समाधान तुम्ही वकील जे करण्याचा का नाही मी एवढं पावसात प्राणीच होय न करून आमचं दोघांचं पटत नाही म्हणून काय असं दगडं हटवून झोपलावं राडीत पाव पाणी होत असताना ढाक तोडून त्याच्यावर झोपलाव ते चवाचा चव होऊन गेले ते सोडा आणि ह्या तुम्ही चांगली लोक आहेत म्हणून वसलेल्या जरा पावर मामांचा नीट करायला सांगा मला जर कळ मारल्या जरा बोलायला पाहिजे का नको बोलायला पाहिजे तुमच्या भांडणात आम्ही काय नाही बरं इथं पुढे मला बोला मी येतो तुमच्यासाठी मला कधी भ्याक मारा मग काय आणि पहा पडतो मला कधी भ्याक मारा काय चुकलं असं बोलताना माफ करा लहान तोंडी मोठं चुकलं असं म्हणून तुम्ही लाजू नका आम्हाला या ओळखत द्या चंद्र सर मित्रांनो आपण सगळ्या मित्रांनो आपल्या जगता कुटुंबाची ओळख करून घेऊया आपण सगळ्यांची आई प्रश्न करू हा आईचे ही माझी आई इंदुमती जगताप हे माझी मित्राचे मित्राचा मुलगा आहे माळी तोही मुलगा माळी म्हणून ही माझ्या भाच्याची मिसेस प्रियांका म्हणून ही माझी मानलेली बहीण आहेत या मुस्लिम असून सुद्धा बाळूमाची भक्ती करते का क्या बात आहे या मुस्लिम आहेत त्यांचा परिवार सगळा मुस्लिम आहे आणि ह्यांच्या मुस्लिम आहे ह्यांच्या एकामुळे कमीत कमी 50 लोक मुस्लिम बाळूमाची भक्ती करतात आणि प्रत्येक भंडाराला ह्यांनी कमीत कमी नाही म्हणजे 4-5 हजारची सेवा करतात म्हणजे बाळूमाची जन्मोत्सव जे असते की नाही आणि ह्यांची परिस्थिती अशी आहे की दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पोट भरणार त्यात ना त्यांनी मागं पुढे म्हणजे बाळूमाचा कार्यक्रम मात्र असला तर मागं पुढे पैसे सेवा करायला मागं पुढे बघत नाही आता तुम्ही येणार त्यांनी त्यांच्या आजच्या भाकरी बी लई चांगलं असतात मग तुम्ही येणार त्यांनी 8 वाजता तुम्ही बसले होते फक्त भाकरी करायचं आम्हाला आज योग मिळाला नाही पुढच्या वेळी तेवढं नक्की द्या आणि तुम्ही ग्रंथामध्ये वाचा बापू मुसलमान यांचं जे काय कथा आहे ती फार मोठी आहे बापू मुसलमान म्हणून एक होते ते ग्रंथामध्ये तुम्ही जरूर वाचा ही माझी मुलगी साक्षी जगताप नमस्कार नमस्कार ही मिसेस अर्पिता जगताप ही सुनबाई वर्धा जगताप ही सिद्नाळची अक्कलच्या सिद्नाळ आहे ना तिथे 1 वर्षापूर्वी लग्न झालं ती म्हणजे मोठे भाऊ माझे वारले होते मग त्यामुळे लवकर 1 वर्ष 3 वर्ष त्यात करायला लागते मग त्यामुळे केलं आणि हा धाकटा मुलगा तुषार जगताप आणि हा थोरला मुलगा समीर जगताप जय बाबा आणि हे माझे मित्र प्रमोद गोपटे तिने आता जवळजवळ 2-3 वर्ष झाले बाळमाशांनी सुटलेले आहेत प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या असतात आणि हा यांचा मुलगा श्री नमस्कार जय बाबा जय बाबा धन्यवाद तुमच्या सगळ्या फॅमिलीची ओळख झाली आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या तिघांचे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचे पाय तुमच्या घराला लागले हे महत्त्वाचं खरंच आज योग चांगला आला चंद्रा साहेब तुमच्या तळमळीमुळे झालं हे तुम्ही तळमळीनं अगदी फोन केला म्हणून हे सगळं झालंय नंतर एवढ्या लांब कृपाने बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग विठ्ठलभर देवाच्या नावानं चांग हासनाप्पांच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग महालिंगरायाच्या नावानं चांग मायाक्का देवीच्या नावानं चांग मरगुबाईच्या नावानं चांग शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग सगळ्या घोड्यांच्या नावानं चांग आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग बोला मित्रांनो नमस्कार परांड्याला निघालोय आणि परांड्याला निघता निघता बऱ्याच ठिकाणी स्टॉप होत आहेत कारण आपले कुटुंबातील सहस आहेत आपले सगळ्या
तर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी जाणं हे खरोखर गरजेचं आहे. आणि डॉक्टर साहेब गेले मला वाटतं 2 वर्षाला आमचा विषय सुरू आहे. डॉक्टर वीरकर यांच्या घरी आपण आता आलो आहे कवठे महाकाळ या ठिकाणी. बोलूया आपण, ओळखून घ्या. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलं. नमस्कार. एक मिनिट. नमस्कार, मी डॉक्टर वीरकर, रणार कवठे महाकाळ, जिल्हा सांगली. मी बाळूमांचे व्हिडिओ रोज बघतो आणि खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. आजचा योग कसा आला ते सांगायचे. आज मी गेल्या आठवड्यात एका पेशंटला सायकल गिफ्ट देण्यासाठी माझा सरांचा फोन झालेला. त्याच्याबद्दल आम्ही त्या पेशंटला हेल्प केली होती, थोडी सायकल वगैरे भेट दिली. त्याच्यावरून मला सरांनी सांगितलं की आम्ही परांड्याला जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. तसंच आमचं कॉन्टॅक्ट झालं, मग हा जो योग जुळून आला. खरंच आज आम्ही आणखीन एका ठिकाणी गेलो होतो, जे गेल्या वेळेला आपल्या म्हणजे आई आजारी होती आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली होती. ते जगताप सर ह्याचे सांगलीचे, त्यांच्याकडे सुद्धा गेलो होतो आणि त्यानंतर वल्नेसवाडीच्या मंदिरात ना इथं आलो. खरंच तुमच्याकडे येऊन खरंच छान वाटलं. आणि आपल्यावर कोणकोणी त्यांची ओळखून देतो, जो रघुनाथ जो मामा आहेत, त्यानंतर निवृत्ती मामा आहेत आणि दुंदप मामा, मयूर आहे. मयूर विशेष म्हणजे काय, मयूरचं हा पूजेचं काम, पूजेच्या कामासाठी खास दरवर्षी परांड्याला एक नियमच प्रघातच पडला आहे. आता परांड्याची पूजा म्हणजे मयूरा येणार आणि मयूरचा कधी नाही म्हणत नाही. यावर्षी मला वाटत होतं मयूरची काहीतरी अडचण असेल, पण मयूरनं अगदी खरोखर नाही न म्हणता अगदी जाते ना हजर झाला. एक त्यांच्या त्यांच्याबरोबर एक मेंबर येणार होता तोही कॅन्सल झाला, पण मयूर इथं जाते ना हजर आहे. दुसरं आहे तुषार डवाळे, तर हे कोल्हापूरचे आहेत आणि मेंढके म्हणून हे सेवा बकऱ्यामध्ये करतात बरेच वर्ष. आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा मामांचं मंदिर, त्या ठिकाणी मामांची प्रतिमा त्यांनी स्थापन केलेली आहे, तर त्यांची बरीच सेवा सुरू आहे. आणि तिसरं आहे तिथं आपल्याबरोबर कोहरे साहेब, जे गणेशच्या मंदिरामध्ये कायम सेवा असते त्यांची. गणेशच्या मंदिरामध्ये तबला वाजनाचं काम असू दे किंवा कुठलंही काम असू दे, ते अगदी हिरिरीनं पुढे असतात आणि वेळ मिळेल त्यावेळेला गणेशच्या मामांच्या मंदिरात ते तिथं जात असतात. अशी ही चांगली आज सांगड जुळून आलेली आहे आणि ही सगळी मंडळी डॉक्टर साहेबांच्याकडे खरंच आम्ही सगळे आलो आहे. डॉक्टर साहेब तुम्ही तुमच्याविषयी सांगा की तुम्ही इथं किती वर्षापासून आहे. मी सिरोडमध्ये 2020 ओपीडी चालू केली, 2 वर्ष 3 आता 3rd वर्ष चालू आहे. हां, याच्या अगोदर मी मसवडलाच होतो. मसवडला? हां मसवड, माझं प्रॉपर गाव मसवड, तालुका मान जिल्हा सातारा. हां हां, इथं आता 2 वर्ष झाले. 3rd वर्ष चालू आहे मला इथे आणि कवठे महाकाळमध्ये येऊन 5वं वर्ष. बरोबर, मला 2 ठिकाणी कवठे महाकाळ आणि नाही सिरोडमध्येच मी ओपीडी करतो. आज तुमच्या वेळ खूप कमी होता, तर सुद्धा तुम्ही तयार झाला. वेळ भरपूर तुमच्या नव्हता अजिबात, तर सुद्धा तुम्ही वेळ काढून आपले काय वेळ करून खरंच सकाळी आपलं बोलणं झालं होतं की मी म्हटलं आज ह्या वेळेला चुकवायचं नाही. तर खरंच धन्यवाद. बोला बोला बाळूमांच्या नावानं सांग. तर नमस्कार, आपण आता आलोय पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं, परांड्याला निघालो आम्ही. परांड्याला उद्या भंडारा उत्सव आहे आणि भंडारा उत्सवासाठी त्याच असताना मध्ये पंढरपूरचं दर्शन घेतलं, विठोबाचं दर्शन घेतलं. मग दर्शन घेऊन आम्ही आलो आणि पंढरपुरात आल्यानंतर एका व्यक्तीला भेटल्याशिवाय पुढं जाणं होत नाही, ते म्हणजे चौरे साहेब. आणि खरं फार म्हणजे फार मोठी सेवा आहे. आज दुंदात मामा, निवृत्ती मामा आणि जोग मामाला घेऊन आलो मी. नमस्कार सर्व बाळू भक्तांच्या सर्व ह्यांना शुभेच्छा. पंढरपूरमध्ये आपलं सीड पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचं दुकान आहे आणि इथून आम्ही नेहमी आदमापूरला जात असतो. आता पंढरपूरमध्ये बी मिनी आदमापूर म्हणून आपल्या इथं सांगोला रोडला एक बाळूमाचं मंदिर झालेलं आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक रविवारी सह फॅमिली सह कुटुंब आणि आम्ही तिथं जातो. जेवढी काही सेवा करतात तेवढी मामाची सेवा आम्ही त्या ठिकाणी करत असतो. इतर वेळेस ज्यावेळेस आम्हाला वेळ मिळतो त्यावेळेस बघा, ज्यावेळेस पंढरपूर तालुक्यामध्ये येत असतो त्यावेळेस आम्ही तिथं मेंढ्या माऊलीची सेवा करण्यासाठी जात असतो. आणि सर्व आमच्या जवळचे जेवढे भक्त आहेत तेवढे त्यांना बी आम्ही घेऊन मामाकडे जातो. चांगल्या माणसाची संगत आणि चांगल्या देवांपाशी जावायला काहीतरी पुण्य लागतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वजण आम्ही जाऊन जेवढी काय होतं तेवढी सेवा करतो. जय बाबा. खरंच मित्रांनो, चावरे साहेबांच्या सारखे अगदी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत, कारण मी माझं कुटुंब म्हणतो सगळं हे. आणि ह्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्या प्रेमामुळं हे चॅनल चाललेलं आहे आणि मामांचं कार्य एवढ्या मोठ्या स्वरूपात होत आहे. आणि त्यामध्ये माझा जितका वाटा आहे आणि जितका यांचा सगळ्यांचा वाटा आहे तितकाच तुमच्या सगळ्या ह्या अशा फॅमिलीचा आपल्या वाटा आहे. तर यांची ओळख करून द्या असते मी आता व्हिडिओ. बोला बोला बाळूमांच्या नावानं.